आणि आता पाहणारोत सविस्तर बातमीपत्र। सध्या राज्यातील राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांमुळे ढवळून निघालेला आणि सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही त्याला अपवाद नाहीयेत, पण काही नेत्यांकडून पातळी सोडून टीका केली जात असल्याचं वारंवार पाहायला मिळतं आणि त्यामुळे राजकारणाची पातळी घसरत चालल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षात रोज राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। खासदार संजय राऊत हे सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत। कधी नेत्यांचं वक्तव्य तर कधी सरकारच्या धोरणावर ते निशाणा साधतात, तर संजय राऊतांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जातं। गेल्या 10-11 महिन्यांपासून हा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे। शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत संजय राऊतांना शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंविषयी प्रश्न विचारला आणि त्यानंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली। श्रीकांत शिंदेचं म्हणणं की ज्याच्या नावाने राजकारण केलं श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आहेत, तसंच ते कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत। उद्धव ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावर श्रीकांत शिंदेंनी टीका केली होती। आता राऊतांच्या या कृतीमुळे नवा राजकीय वाद सुरू झालाय। सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं संजय राऊतांवर जोरदार हल्ला बोल केलाय। काय लायकी आहे ह्या संजय राजाराम राऊतच्या सारख्या कार्ट्याची? तुझ्या आणि तुझ्या मालकाची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय किंमत आहे? काय लायकी आहे? दुसऱ्यांवर थुकण्यापेक्षा आरशात जाऊन एकदा स्वतःवर थुक। मी नेहमी म्हणतोय संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, आज तर ते थुंकतायत। तुम्ही बाल भविष्यामध्ये ते कपडे फाडून रस्त्यावर दगड मारत फिरणार आहेत। अरे रे रे, काय परिस्थिती आहे! कालपर्यंत शिव्या देत होते, आज थुंकायला लागलेले आहेत। गेल्या 3-3.5 वर्षांपासून संजय राऊत हे सातत्यानं महाविकास आघाडीची बाजू मांडत आले। राज्यातील सत्तांतरापासून भाजप आणि शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना ही कायम त्यांच्या निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळतंय। पण या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात मात्र नेत्यांच्या भाषेचा दर्जा घसरत चाललाय हे आजच्या राजकारणाचं वास्तव आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।